रामकृष्ण हरी अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांसी। दर्शक हो, आपण पाहताय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दाकराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे विश्वशांती दर्शन हे चॅनल। सरांच्याच संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळा कीर्तन प्रवचनांचा विशेष भाग असलेल्या कीर्तनधारा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। एक बी पेरलं तर त्याच्या कितीतरी पटींनी उत्पन्न मिळतं ही त्या पांडुरंगाचीच कृपा आहे। याच भावनेतून संत सावतामाळी यांना स्फुरलेला हा अभंग, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरच्या कोथिंबीर अवघी विठाई माझी, पाहुयात आजच्या कीर्तनधारेच्या या भागात याचंच निरूपण। निरूपण सादर करतात हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक। हरी राम कृष्ण विसोबा खेचरासी, आपण अभंग वाचा, शरण तयासी जाई वेगी। मग नामदेवराय विशोबा खेचराला औंढ्या नागनाथाला येतात। विशोबा खेचर पिंडीवर पाय ठेवून बसले, पहुडलेले नामचेहरा उतरला। कर बाबा कुठला पंढरपूर, तोंड का उतरलं काय? आमच्या देवाला कळत नाही काय? ज्याला देवच कळत नाही त्याला गुरु कसा करायचा? पिंडीवर जोड्यासह पाय तुमचे? म्हातारा झालो रे नाम्या, पाय उचलत नाही मला। उचलत नाही तर नेमके ठेवले कसे तिथं? आता कशाला वाद घालतो, 8:30 झाले, तूच उचल। पाय उचलून बाजूला ठेवले तिथे पिंड, पुन्हा तिथं पिंड, तिथं भोताल फिरवले पाय तरी पिंड। आणि मग विसोबा खेचर हसले, कळलं का रे नाम्या, देवाविन ठावरीता कोठे आहे, विचारुणी पाहे तुझी नाम्या। अरे सगळीकडे तो भरून उरलेला आहे। आणि मग तो पुढचा प्रसंग आहे, नामा स्वयंपाक करीत बैसला, केशव स्वान रूपी आला, चपात्या तयार झाल्या होत्या, नामदेवरायांनी स्वयंपाक केला होता चंद्रभागेच्या वाळवंटात, कुत्र्याच्या रूपात देव आला आणि चपात्याची अख्खी चळतच घेऊन पळाला। तर नामदेवरायानं तुपाची वाटी घेतली, कुत्र्याच्या मागं लागले। आपल्या चपात्या गुरुजी जर कुत्र्यानं पळवल्या तर तुपाची वाटी घेऊन मागं लागला दगड। अरे हान हान हान, नामदेव वाटी घेऊन, थांबा देवा, ओळखलं मी, कोरड्या चपात्या खाऊ नका पोटात दुखल, तूप लावा चपात्याला तूप। तव स्वान हासुनी बोलले, नामा स्वयंपाक करीत बैसला, केशव स्वान रूपी आला, रोट्या घेऊन पळाला सर्वा भूती विठ्ठल। नामा घेऊन तुपाची वाटी, नामा लागे स्वाना पाठी, तूप घेगा जगजेठी, कोरड्या रोट्या का खासी। तव स्वान हासुनी बोलले, नाम्या तुझं कैचे रे कळले, नाम्या त्या दिवशी घिसाडी बाबा होऊन आलो तो लेखा तर धोत्रन तांब्या टाकून पळाला, आणि आज कुत्रा होऊन आलो तू तुपाची वाटी घेऊन मागं लागला। स्वान हासुनी बोलले, नाम्या तुझं कैचेरे कळले, येरू म्हणे खेचेरे उपदेशिले, सर्वा भूती विठ्ठल सर्वा भूती। संसारात देव दिसत होता, आम्हाला देवळ्यात संसार दिसतो, है ना। पंढरपूरला गेलं म्हणजे 18 तास बारीला लागतं, मग रावळ्यात आलं म्हणजे त्या गरुड खांबाच्या पुढं त्याच्या गावचा महादेव दिसतो। महादेव कधी आला तू? म्हणलं आज सकाळी दुपारी घरून निघलो। अरे पण मी काल बारीला लागलो, तू दुपारी घरून निघला आणि माझ्या पुढं कसा? ते मुख्यमंत्र्याचे PN माझा मुलगा एका वर्गात शिकले। बरं, घुसलो वशिल्यानं, म्हणजे दुपारपर्यंत गावला होता? हो। शेताकडे गेलता का? गेलो होतो।
माझी उसाची लागण चालू आहे का रे? 15 फुटावर यूट्यूब आणि तिथं लागण उसाची. आम्हाला आम्हाला देवळात संसार दिसतो, साधूला संसारात देव दिसतो. कांदा मुळा भाजी अवती बाई माजी, कांदा मुळा भाजी अवती बाई माजी, कांदा मुळा भाजी अवती बाई माजी, कांदा मुळा भाजी अवती बाई माजी. लसूण मिरची पोत फेरी पाहुणा झाला माझा हरे, मोत नाडा वीर दोरी मोगिया फिरी पंधरी. सावता मने केला मळा विठ्ठल पायी गोविला कळा, कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माजी, कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माजी. त्यांना संसारात देव दिसला. बैल विठ्ठल विहीर विठ्ठल मोट विठ्ठल गे, या झाडावरी रागू मैना त्याही विठ्ठल गे. याला म्हणता सर्वाभूती पाहे एक वासुदेव. इथपर्यंत आलो आपण, बरोबर करतो डॉक्टर साहेब, बरोबर करतो. आता पुढे पुसुण्या ठाव अहंतेचा, अहंतेचा ठाव पुसोणिया. अहंतेचा ठाव का पुसला याचं कारण आहे, ते या बोधावर आहे. झाडाचं सुद्धा पान हालतं याला कारणीभूत ईश्वराची सत्ता आहे. माणसं मरतात हे नवल नाही डॉक्टर साहेब, मरणाची साधनं उपलब्ध असून जगतात हे नवल आहे. तर मरायला काय लागतं? प्रत्येकाच्या देहाला नवछिद्र आहे. नवद्वारे पुरे देही, कानोबा तुझी घोंगडी चांगली आमासी का दिली, वांगली रे नव ठाया फाटून गेली. नवछिद्र आहे, मग कोण्यातरी छिद्रातून प्राणवायू जातो. मी असं म्हणतो, एकानं डॉक्टर साहेब तिकडची गोष्ट आहे, घर बांधलं, त्याला खिडक्या नव ठेवल्या आणि दारं बसवली नाही. एक दिवस सोसाट्याचा वारा आला आणि खिडक्यातनं गेला. तो पत्रकार मंडळीकडे आला, मला आश्चर्यकारक बातमी द्यायची आहे. बसा ना, चहा घ्या. पत्रकाराला वाटलं बातमी आली. सांगा, मी बंगला बांधला साहेब. किती हजार स्क्वेअर फूट? 5,500 स्क्वेअर फूटचा. आपलं नाव? रामाजी गोमाजी कापसे. हे खरं नसतं बरं का? वय 52, शेती व्यवसाय. बरं ठीक आहे, 5,500 स्क्वेअर फूट लिहिलं. पुढे सांगा. मी बंगल्याला 9 खिडक्या ठेवल्या साहेब. हां, बंगल्याला 9 खिडक्या. सांगा पुढे. खिडक्याला दारं बसवली नाही. तू शनी शिंगणापूरचा का रे? नाही नाही, तिकडचं आहे, पण बसवलीच नाही दारं. बरं काय झालं? काल वारा आला सोसाट्याचा आणि खिडक्यातनं गेला निघून. लेका मूर्खा फुकट चहा प्याला. हे काय पेपरला देण्याची गोष्ट आहे का रे? खिडक्याला दारं नसल्यानंतर वारा जाणारच आहे. तसं प्रत्येकाच्या देहाला 9 छिद्र आहे. कोण्यातरी एका छिद्रातून प्राणवायू जातो उद्धवराव, हे नवल नाही. नवछिद्र असून 90 वर्षे प्राणवायू टिकतो हे नवल आहे. का? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राण हाले, जो जगा ते चाळीता. म्हणून या बोधावर संताय, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. ना तर मी असं म्हणतो, प्रेताला तर सगळे नाक कान डोळे इंद्रिय सगळे प्रेताला असतात, आणि प्रेताच्या भोवताल नात्या गोत्याची माणसं बसतात, रडारड चालू असते. तुम्हाला जर परिवाराचं प्रेम पाहायचं असेल तर मरून बघा. जन्मात जे तुम्हाला चांगलं बोललं नाही, नलवडे बापू, जन्मात चांगलं बोललं नाही ते त्या दिवशी चांगलं बोलतं प्रेत यात्रेत. माणूस होता राव, हिरा होता. बस आमच्या गावचा सूर्यास्त झाला, त्याचं आपलं पटलं नाही म्हणावं जन्म, घर, कारण त्याला खोटं जमत नव्हतं, म्हणून तर तुझं त्याचं पटत नव्हतं, याला खरं चालत नव्हतं. हे प्रेत यात्रे तसं कवटाळ कवटाळ रडतं. काय विनंती करतात ते नात्या गोत्याचे प्रेताला, डेड बॉडीला? एकदा तरी बोला ना, जन्मभर बोललं तेव्हा नाही, आता चमच्याभर तरी दूध घ्या ना, एवढं तरी ऐका ना,
म्हातारी तो तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला जर्सीच्या गोठ्यात, 6 महिन्यापासून तूच बघत नव्हती. मी असं म्हणतो प्रेताला तोंडही आहे, प्रेताला डोळे आहे, प्रेताला कान आहे, आणि नातलगाचा आग्रह एकदा बघा एवढं ऐका, चमच्याभर दूध घ्या. अरे आता कान असून का ऐकत नाही, डोळे असून का पाहत नाही, तोंड असून का बोलत नाही, ती क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता देखावी ऐकावी. एवढंच नाही, वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, या बोधावर संत असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे पुसुनिया बरोबर. गणितासारखं चालू आहे आपलं. बस आता एक चरण झालं, झालं म्हणजे उरकतो आता. सर्वाभूती पह एक वासुदेव पुसुनिया ठाव अहंतेचा, ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे आणि सर्वाभूती एक वासुदेव पाहे त्याला साधू म्हणतात, त्याला संत. भक्तिरसानं भारलेल्या आजच्या कीर्तनधारेत इथेच निरोप घेते. भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत रामकृष्ण हरी. माझा ज्ञान राजा गोपाळ. सगळे वाटून दिलं, वैराग्य धारण केलं, मग जगायचं काय? रानात जायचं, तिघांनी वाळलं सरपण त्याच्या मोळा डोक्यावर, आणि त्याच्या बदल्यात पैसे घ्यायचे नाही, डाळनं पीठ घ्यायचं पंढरपुरात, त्याच्यावर जगायचं आणि भजन करायचं. एक दिवस ही आऊ